नंतर मी पाहतो तुम्ही चालू केलं काय ते हो चालतो मी फेवरेट इंटिग्रल cos x upon sin x minus a dx now given integral is cos x upon sin x minus a dx आपण याच्या मागच्या पिरियडला पाहत होतो की साईन एक्स मायनस या डिनॉमिनेटरचा अँगल ऍडजस्ट करायचा आपल्याला कॉस एक्स मायनस ए लिहून टाकायचा मायनस एच्या स्थळाला लगेच प्लस ए लिहून टाकू आपण इंटू डी एक्स दॅट इज याला आपण एक्स मायनस ए याचे ए आणि ए याचे बी म्हणून आपण कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला कॉस एक्स मायनस ए cos b that is a plus z or minus sin x minus a into sin a cos a plus b किती असते cos a plus b is equal to cos a cos b minus sin a into sin a हा फॉर्म्युला आपण यूज केला upon साईन एक्स मायनस ए इंटू डी एक्स इथे आपण डिनॉमिनेटर सेपरेट करू कॉस एक्स मायनस ए अपॉन साईन एक्स मायनस ए मीन्स कॉट एक्स मायनस ए इंटू कॉस ए मायनस इथून डिनॉमिनेटर सेपरेट केला साईन एक्स मायनस ए कॅन्सल होईल शिल्लक राहिलं साईन ए इंटू डी एक्स इंटीग्रल सेपरेट करू आपण याला हियर कॉस ए इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन इंटीग्रल ऑफ कॉट एक्स मायनस ए इंटू डी एक्स मायनस इंटीग्रल साइन ए इज ऑल्सो कॉन्स्टंट टेक आउट कॉमन इंटू वन डी एक्स कॉस ए वेन यू दैट इंटीग्रल ऑफ कॉट लॉग ऑफ मॉड साइन एक्स मायनस ए अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज वन दॅट इज मायनस साईन ए वनचे इंटिग्रल येईल एक्स प्लस सी इथे एक्सचा कोएफिशिएंट आपण वन लिहिणार दॅट इज कॉस ए लॉग ऑफ मॉड साईन एक्स मायनस ए मायनस एक्स आपण आधी लिहून टाकू एक्स इंटू साईन ए प्लस सी सेकंड एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट इंटीग्रल इव्हॅल्युएट इंटीग्रल टेन थ्री एक्स टेन थ्री एक्स टेन टू एक्स इंटू टेन एक्स डी एक्स सोल्यूशन नाउ गिवन इंटीग्रल इज इंटीग्रल tan 3x tan 2x into tan x dx इथे वेगळं राहू शकते tan 5x tan 3x tan 2x याप्रमाणे तर इथे आपण tan 3x can be written as tan twice x plus x मी नंतर पण बोलतो बोल ना बोल ना
tan 3x can be written as tan 2x plus x. Now we know that tan a plus b is tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. उनका फॉर्मूला है tan a plus b का. tan a plus b equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. हा ट्रिग्नोमेट्रिक चा फॉर्मूला है. प्लस आहे तर प्लस, खाली माइनस, माइनस आहे तर वर माइनस, खाली प्लस. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. या साइडला tan 3x आहे, याला वन लावून tan 3x ने वन लावून लो tan 3x माइनस tan 3x ने याला वन लो tan 3x into tan 2x into tan x is equal to tan 2x plus tan x. आपल्याला पाहिजे याची व्हॅल्यू. इंटिग्रेशन मध्ये आपला हा इंटिग्रँड दिला आहे तर याची व्हॅल्यू आपण याला या साइडला ट्रान्सफर केलं तर काय होईल, माइनस चा प्लस होईल tan 3x. आणि याला आपण या साइडला ट्रान्सफर करू tan 3x minus tan 2x. हा प्लसचा माइनस झाला, हा प्लसचा पुन्हा माइनस होईल तर माइनस tan x इज इक्वल टू, याला आपण या साइडला ट्रान्सफर केलं तर माइनस प्लस होईल tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. यूजिंग इन इंटीग्रल, यूजिंग इन इंटीग्रल वेट, याला इंटीग्रल मध्ये यूज करा. हा इंटिग्रँड आहे आपल्याजवळ तर त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला tan 3x मायनस tan 2x मायनस tan x इंटू dx. सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आहे त्याचे इंटिग्रेशन किंवा आपण त्यांचे इंटिग्रल किती असते, log ऑफ मॉड sec 3x अपॉन कोएफिशिएंट ऑफ x इज 3 मायनस त्याचे इंटिग्रल राहील log ऑफ मॉड sec 2x upon coefficient of x is 2 minus tan's integral is log of mod sec x and plus cos of integration. तर या प्रमाणे एक्झाम्पल राहणार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट इंटीग्रल 1 upon sin x into cos x 1 upon sin x into cos x plus 2 cos square x dx. Now given integral is integral 1 upon sin x cos x प्लस टू कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. डिवाइड इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स वेगळे. इंटिग्रल वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन sin x cos x upon cos square x plus 2 cos square x upon cos square x dx. We know that 1 upon cos square x is 6 square x. या मधील एक cos x कॅन्सल, sin upon cos tan x plus 2 cos square x cos square x get cancel. आता डिनॉमिनेटर ची डेरिवेटिव पूर्ण न्यूमरेटर मध्ये आहे. tan x plus 2 ची डेरिवेटिव किती येणार आहे, 6 square x dx. मग इथे आपण डायरेक्ट याला फॉर्म्युला करू शकतो log of mod tan x plus 2 plus c.
एज इंटीग्रल एफ डैश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनोमिनेटर प्लस नेक्स्ट एग्जांपल आहे इव्हॅल्युएट इंटीग्रल टॅन रेज टू पॉवर 5x dx गिव्हन इंटीग्रल इज टॅन रेज टू पॉवर 5x dx नाउ दिस कॅन बी रिटन ॲज टॅन क्यूब एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स Again, this can be written as tan cube x into tan square is written as 6 square x minus 1 into dx. Now, integral of tan cube x near multiply root of open tan cube x into 6 square x minus tan cube x into dx. Integral tan cube x into 6 square x tan cube x can be written as tan square x into tan x dx. Integral tan cube x into 6 square x again we know that tan square can be written as 6 square x minus 1 into tan x. Integral tan cube x 6 square x minus any kunda kala 6 square x into tan x minus minus plus 1 into tan x that is tan x dx. Upon integral separate kuru ithe integral tan cube x into 6 square x dx minus integral 6 square x into tan x dx plus integral tan x dx. Now put tan x equal to t in first and second integral only. Derivative let's say 6 square x dx is equal to dt. Required integral become integral tan cube x mein tan x cube theory upon t mein t cube 6 square x dx value dt minus tan x barabar t theorem 6 square x dx value dt plus integral upon tisra madhe nahi theorem dalo substitution तर तिन्ही स्टँडर्ड फॉर्म्युलाले पॉवर फॉर्म्युला टी रेज टू पॉवर 4 अपॉन 4 टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस इंटिग्रल ऑफ टॅन एक्स इज लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस सी टी ची व्हॅल्यू ठेवली याच्यामध्ये टॅन रेज टू पॉवर 4 एक्स अपॉन 4 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस लॉग ऑफ मॉड sec x plus c. Next example is
इंटीग्रल कॉस रेज टू पावर 7 dx. आता याला आपण गिवन इंटीग्रल इज कॉस रेज टू पावर 7 x dx, याला ब्रेक करू आपण कॉस रेज टू पावर 4 x इंटू कॉस स्क्वेअर x इंटू कॉस एक्स dx. इथे कॉसचा पॉवर 4, इथे 2, इथे 1, म्हणजे टोटल जर बेरीज केली तर आपण 7 होते. नाउ दिस कॅन बी टर्न एज अगेन कॉस स्क्वेअर x चा स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर x इंटू कॉस एक्स dx इंटीग्रल. कॉस स्क्वेअर x म्हणजे किती आपण 1 - sin² x चा स्क्वेअर इंटू 1 - sin² x इंटू कॉस एक्स dx. नाउ पुट साइन एक्स इज इक्वल टू टी, कॉस एक्स dx इज इक्वल टू dt. रिक्वायर्ड इंटीग्रल बिकम वन माइनस टी स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू 1 - t² आपण टी ची व्हॅल्यू ती साईन साईन एक्स बरोबर टी ठेवून राहिलो, कॉस एक्स dx बरोबर dt. या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन लिहून टाका, ए मायनस बी होल स्क्वेअर दॅट इज 1 - 2t² प्लस टी रेज टू पॉवर 4 इंटू 1 - t² इंटू dt. या दोघांचा गुणाकार करून टाका. पहिल्यांदा आपण 1 ने गुणलं तर 1 - 2t² प्लस टी रेज टू पॉवर 4, नंतर -t² ने गुणत चला, -t² इंटू 1 - t², मायनस मायनस प्लस 2 × t² × t² टी रेज टू पॉवर 4, नंतर येईल -×+- टी रेज टू पॉवर 6 इंटू dt. दॅट इज, याला आपण क्लिअर करून घेऊ. इथे पहिल्यांदा हा 1 आहे कॉन्स्टंट 1, नंतर टी स्क्वेअरच्या टर्म -2t² - t² - 3t² नंतर 4 पॉवरच्या टी रेज टू पॉवर 4 प्लस टी 2t² - 4 प्लस 3t² - 4 आणि लास्ट आहे -t² - 6 इंटू dt. 1 2t² - t² - 3t² t² - 4 प्लस 2t² - 4 3t² - 4 -t² - 6. आता सगळे स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये याचं इंटिग्रेशन काढा. 1 इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू टी ने टी, -3 कॉन्स्टंट टेक ऑफ कॉमन, t² इंटिग्रल t³/3 प्लस 3 कॉन्स्टंट टेक ऑफ कॉमन, t⁴ इंटिग्रल t⁴/5/5 मायनस t⁴ इंटिग्रल t⁴/7/7. इथे आपण पॉवर फॉर्म्युला यूज केला आहे प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन. आता टी ची व्हॅल्यू घेऊन आपण टी काय घेतलं, साइन एक्स, टी मीन्स साइन एक्स, -3 कॅन्सल, sin³x प्लस 3/5 sin⁴/5x मायनस पिच्युअल ठेवली आपण sin⁴/7x/7 प्लस. ठीक आहे, तर याप्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आता आपण एक टाईप शिकणार याच्यामध्ये, इंटिग्रल ऑफ टाईप यामध्ये इंटिग्रल या फॉर्ममध्ये असणार, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स dx, किंवा इंटिग्रल ए रेज टू पॉवर एक्स प्लस बी
अपॉन सी रेस टू पॉवर एक्स प्लस डी डी एक्स या टाइम मध्ये इंटिग्रेशन राहणार। तर याला आपण सोडवताना एक्सप्रेस याचा वर्किंग रूल जो राहील तो एक्सप्रेस न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर। हा यूज करायचा आहे एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर। तर एक्झाम्पल पाहूया आपण ते इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन एक्स प्लस टू कॉस एक्स अपॉन थ्री साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स डी एक्स। नाउ गिवन इंटीग्रल साइन एक्स प्लस टू कॉस एक्स थ्री साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स डी एक्स इथे ए बी सी डी च्या व्हॅल्यू आपल्याला वन टू थ्री फोर आल्या आहेत। तर याला आपण हा वर्किंग रूल जो आहे एक्सप्रेस न्यूमरेटर इक्वल टू ए डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर। नाउ वी नो दैट न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनोमिनेटर प्लस बी इंटू डेरिवेटिव ऑफ डिनोमिनेटर। यामध्ये व्हॅल्यू ठेवूया आपण न्यूमरेटर किती आपल्याकडे साइन एक्स प्लस टू कॉस एक्स इज इक्वल टू ए डिनोमिनेटर आहे थ्री साइन एक्स प्लस फोर कॉस एक्स प्लस बी। आता इथे डिनोमिनेटरचे डेरिवेटिव लिहायचे थ्री कॉन्स्टंट आहे किती राहणार थ्री साइन एक्स ची डेरिवेटिव कॉस एक्स प्लस आता इथे साइन लिहित नाही नंतर आपण दिलं प्लस फोर डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स दैट इज हा मायनस साइन एक्स याला इक्वेशन नंबर वन म्हणजे आपण या वर्किंग रूल मध्ये इक्वेशन ठेवलं इथे। आता इथे इक्वेटिंग आता याला सोडवणे म्हणजे काय ते आपल्याला या कॉन्स्टंट ई आणि बी च्या व्हॅल्यू काढायचे याच्यामध्ये इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ कोएफिशिएंट ऑफ साइन एक्स अँड कॉस एक्स वेट इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ साइन एक्स अँड कॉस एक्स वेट गेट लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला आपल्याला साइन एक्स कॉस एक्सचे कोएफिशिएंट कनेक्ट करायचे आहेत। इथे साइन एक्सचा कोएफिशिएंट वन इज इक्वल टू साइन एक्सचा कोएफिशिएंट ए इंटू थ्री दॅट इज थ्री ए इथे साइन एक्सचा कोएफिशिएंट पहा बी इंटू हा मायनस फोर दॅट इज मायनस फोर बी अँड आता कॉस एक्सचे कोएफिशिएंट कनेक्ट करू आपण कॉस एक्सचा कोएफिशिएंट टू इज इक्वल टू या कॉस एक्सचा कोएफिशिएंट फोर इंटू ए फोर ए इथे कॉस एक्सचा कोएफिशिएंट थ्री इंटू बी प्लस थ्री इतकं मिळालं कळलं इथे याला इक्वेशन नंबर टू देऊन टाकू आपण याला इक्वेशन नंबर थ्री देऊन टाकू। याला सॉल्व करत असताना एक लक्षात घ्या की यामधून आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळवायचे जे तुम्ही दहाव्यामध्ये शिकले आहात त्यामधून व्हॅल्यू काढायचे ते आपण पाहूया। इथे आपण एचा किंवा बीचा कोएफिशिएंट सारखा करू आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन टू बाय थ्री अँड थ्री बाय फोर वाई इक्वेशन टूला आपण तीन मल्टिप्लाय करून देईल थ्री इक्वल टू नाईन ए मायनस ट्वेल्व बी याला इक्वेशन नंबर चार अँड या इक्वेशनला चार निघण्याचं आहे फोर इंटू टू ए फोर
नॉ ऍडिंग आता बी चा कोएफिशिएंट सारखा झाला याच्यामध्ये तर ऍडिंग इक्वेशन 4 एंड 5 वेट याचा केला आपण तर 3 प्लस 8 11 9 a प्लस 16 a 25 a माइनस 12 b प्लस 12 b 0 होऊन जाईल म्हणजे इथे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते 11 अपॉन 25 की पुटिंग इक्वेशन 1 सॉरी पुटिंग इक्वेशन 2 वेट इक्वेशन 2 मध्ये ठेवा 1 is equal to 3 into a is 11 upon 25 minus 4b आपल्याला b ची व्हॅल्यू पाहिजे हा 4b आपण एका साइडला घेऊ 4b equal to 3 into 11 33 upon 25 आणि हा 1 इकडे आला तर minus 1 that is 4b is equal to 25 याचा LCM येईल 33 minus 25 that is 8 by 25 4b equal to 8 by 25 4 के 2 ला भाग जातो b equal to 2 by 25 now using values of a and b in equation 1 वही के equation 1 मुझे आपने हर जो ना sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू ये इज 11 अपॉन 25 इनटू 3 sin x प्लस 4 cos x प्लस b ची व्हॅल्यू आहे जो 2 बाय 25 ब्रैकेट आहे 3 cos x माइनस 4 साइन एक्स अपन ए आणि बी चे व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये यूज केल्या म्हणजे साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स चे व्हॅल्यू इतकी आली याला जर आपण सॉल्व केलं तर ती लेफ्ट हँड साइड वरून राइट हँड साइड मिळते आपल्याला आता हे इंटिग्रेशन मध्ये यूज करा यूजिंग इन इंटिग्रल वैगे त्याला आपण इंटिग्रल मध्ये यूज करू न्यूमरेटरच्या ऐवजी तर ते 11 अपॉन 25 इनटू 3 sin x प्लस 4 cos x प्लस 2 अपॉन 25 3 cos x माइनस 4 sin x अपॉन डिनोमिनेटर आहे 3 sin x प्लस 4 cos x इथे डिनोमिनेटर आणि इंटिग्रल सेपरेट करू आपण 11 अपॉन 25 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन इंटिग्रल 3 sin x + 4 cos x / 3 sin x + 4 cos x कॅन्सल होईल तर 1 राहिलं म्हणजे 1 * dx + 2 अपॉन 25 इज कॉन्स्टंट टेक आउट कॉमन 3 cos x - 4 sin x / 3 sin x + 4 cos x इनटू dx दोन्ही स्टँडर्ड फॉर्म्युले 11 बाय 25 1 चे इंटिग्रल इन x प्लस 2 अपॉन 25 इथे डिनोमिनेटरचे डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून log ऑफ मॉड ऑफ डिनोमिनेटर 3 sin x प्लस 4 cos x प्लस c as इंटिग्रल f' अपॉन f ऑफ x dx असेल तर log of mod f of x plus c तर हे त्याचे आंसर असेल कोणतीच मिनिटं झाले ठीक बनलं झालं नाही एक प्रॉब्लेम मोमोसाठी लिहून घ्या याला पॅरल प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन एक्स माइनस 2 cos x अपॉन 2 sin x
प्लस थ्री कॉस एक्स डीएक्स इथे आपण एबीसीडीच्या व्हॅल्यू कितीही बदलवल्या तर तितके प्रॉब्लेम तयार होतील. तर आपला प्रत्येक कन्सेप्ट क्लियर पाहिजे. आणि हे एक्सप्रेस न्यूमरेटर इज इक्वल टू ए डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ते पाहिजे. थँक्यू.